नितीन राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की राज्यात भारनियमनाच्या केवळ वाबळ्या उठवल्या जात असून गेल्या 22-23 दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही व यापुढेही भारनियमन होणार नाही असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भुसावळ येथे बोलताना सांगितले. ऊर्जा मंत्री हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी करून आढावा घेणार आहेत. दरम्यान वादळ आलं तर ट्रिपिंग होतं व उष्णता वाढली तर डिफॉल्ट होतो याला म्हणता येणार नाही असंही यावेळी नितीन राऊत म्हणाले. नाही, राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गेल्या 22-23 दिवसापासून भारनियमन नाही आणि जे काही बावड्या या ठिकाणी उठतात, मला एक सांगा, वादळ आलं तर ट्रिपिंग होतं आणि उष्णता खूप वाढली तर ट्रान्सफॉर्मरसुद्धा एखाद वेळेला त्या ठिकाणी डिफॉल्ट होऊ शकतो आणि अशा वेळेला जर लोक म्हणत असतील की त्याला भारनियमन, तर ते भारनियमन नाही आहे. भारनियमनचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे 3 तास 4 तास त्या ठिकाणी लोडशेडिंग होतं, भारनियमन होतं, त्याला भारनियमन म्हटलं जातं. पण गेल्या 22-23 दिवसापासून राज्यात कोणत्याही प्रकारचं भारनियमन नाही आणि यापुढेही सुद्धा राहणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार नाही.